शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आज मी तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन येते खोकल्यासाठी। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि मुलांना सर्दी खोकला हा चालूच होतो पावसाळा चालू झाल्यावर, पण त्याच्यावर एक रामबाण असा इलाज आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे आज। यामध्ये सर्व वस्तू घरातल्याच आहेत, किचन मधल्या सगळ्या वस्तू आहेत, फक्त तीनच असे पदार्थ आहेत त्यामुळे खोकला लगेच गेलाच पाहिजे। अगदी 5 मिनिटांमध्येच फरक पडतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। माझ्या मुलीला कधीही खोकला आला की तो उपाय मी करते, लगेच खोकला गेलाच पाहिजे। तर तो उपाय काय आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे एक, त्यानंतर मध घेतलंय, कुठलंही मध चालेल, गावठी मध असले तरी चालेल। त्यानंतर हळद घेतलेली आहे छोटासा चमचा। आता आलं किसून घ्यायचं आहे आणि हे आल्याचा तुकडा जो घेतलाय मी तो मोठा घेतलाय, कारण किसताना हात कापू नये म्हणून, आणि त्याच्यापैकी आपल्याला अगदी थोडंसंच आलं लागतं। आता ह्या किसलेल्या आल्यामधून हा आल्याचा रस पूर्ण काढून घ्यायचा आहे चमच्यामध्ये एका। जेवढं पिळून घेता येईन, जेवढा रस काढता येईन तेवढा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचे अगदी छोटा चमचा हळद, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मध टाकून घ्यायचे। आता हे मध खोकल्यावर तर औषध आहेच आहे, पण आल्याचा जो आपण रस काढलेला असतो तो तिखट लागतो, त्यामुळे मध टाकल्यामुळे तो छान व्यवस्थित गोड लागतो, मुलंही पिऊ शकतात इझिली। छान मिक्स करून घ्यायचे आणि तयार आहे हा आपला उपाय घरच्या घरी खोकल्यावर। अगदी सोपा उपाय आहे, कधीही लहान मुलांना खोकला आला तर लगेच द्या, लगेच फरक पडतो। लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत अगदी कोणत्याही वयोगटातल्या माणसांसाठी हा उपाय अगदी योग्य आहे, नक्की करून पहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा।